नमस्कार, मी महादेव अमन, आपण पाहता तेज वार्ता न्यूज नेटवर्क। आज बऱ्याच दिवसांनी कडा नदीला पाणी आलेलं आहे, काय सांगणार आपण? 1988 साली त्यानंतर आजच आमची नदी आज तुडुंब भरून वाहत आहे। याआधी गावाला बऱ्याच वेळेस पाणी आलं होतं, परंतु आदरणीय माननीय आमदार सुरेश अण्णा दस यांच्या नेतृत्वाखाली कडा ग्रामपंचायतीने नदी खोलीकरणाचं काम हाती घेतलं। त्यावेळेस कडा ग्रामस्थांनी त्याला भरपूर प्रोत्साहन दिलं आणि आज ही जी नदी वाहते त्याचं श्रेय सगळं कडा ग्रामस्थांना मी देतो। आणि असंच चांगलं पाणी वाहत राहावं आणि आमच्या गाड्याचा पाण्याचा प्रश्न मिटावा अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। आज बऱ्याच वर्षानंतर कडा नदीला आता हा महापूर आलेला आहे आणि या पुरामुळं कडा गावातले पंचकुटले सगळे शेतकरी हे सुखावलेले आहेत। तरी मी विशेष करून कडा ग्रामपंचायत आणि आमदार सुरेश अण्णा सर यांचं आभार मानेल की त्यांनी या उन्हाळ्यामध्ये राबवलेल्या ह्या नदी खोलीकरण प्रकल्पामुळे हे सगळे पाणी नदीतच बसू शकले नसता। जर हे नदी खोलीकरण झाले नसते तर हे पाणी कड्याच्या वापरपेठेमध्ये बसून प्रचंड असते, कोकणात जसे नुकसान झाले तसे नुकसान झाले असते। पण अण्णांची दूरदृष्टी आणि अण्णांनी दूरदृष्टी घेऊन जे नदी खोलीकरणाचा प्रकल्प राबवला त्याचा फायदा कडा गावाला होत आहे आणि शेतकरी वर्गालाही होत आहे। त्यामुळं मी अण्णा मान्य आमदार सुरेश अण्णा सर कडा ग्रामपंचायतीचे आभार मानतो आणि झालेल्या निसर्गाने जी दृष्टी केलेली कडा पंचकृतीवर त्यामुळं मी निसर्गाचे सुद्धा आभार मानतो। आणि कडा गावाच्या नदीला हे जवळपास 88 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि पाणी हे जीवन आहे, त्यामुळं सर्व कडा ग्रामस्थांना तर आनंद झालेलाच आहे, परिसरातही सर्वांना आनंद झाले आहे। एवढं मोठं पाणी आल्यानंतर लहान मुलांसहित कडा ग्रामस्थ हे पाणी पाहण्यासाठी येत आहेत आणि त्यांचा आनंदाचा पारावार राहिलेला नाही। बहुतांशी आता मला असं वाटतं की लहान मुलांना एवढा मोठ्या प्रमाणातला पाऊस आजपर्यंत बघायला मिळालेला नाही आहे आणि हा एवढा मोठा पाऊस बघितल्यानंतर निश्चितच कडा गावाच्या लोकांना आनंद झालेला आहे। येणारे 2-4 वर्ष निश्चितच समृद्धीचे वर्ष असणार आहेत। कडा लिंबोडी, दादेगाव आणि तोबलिंगाव ही मोठी असलेली प्रकल्प या पाण्याने निश्चित भरणार आहेत आणि निश्चित समृद्धी वाढणार आहे।
आमचं बघा गेले होते तळबर लोधन होते नमस्कार, मी डॉक्टर शरद नामदेव मोहरकर, मोहरकर हॉस्पिटल येथे कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये मेंदूचे विकार, त्याचबरोबर हृदयविकार, पोटाचे विकार, त्याचबरोबर विषबाधा, सर्पदंश या सर्व गोष्टींवरती ट्रीटमेंट केली जाते. हे हॉस्पिटल ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे आष्टी परिसरातील कुठल्याही गावामधून 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली मोहरकर, माझं MD पॅथॉलॉजी झालेलं आहे. अत्याधुनिक सुविधा असलेली आष्टी तालुक्यातील ही सर्वप्रथम पॅथॉलॉजी लॅब आहे.